काय घेतलं अधिरा? अधिरा गुरु इकडे ये, घे घे तिची पप्पी घे गुरु. बापरे पोकीत दिसून राहिला रे, पोकीत दिसून राहिला. हात नाही लो दे तिला, चर्दी चॉकलेट दे आणि चिप्स दे. आणि बुची कुणी घालून दिले? दीदी तू घालून दिली? मी घालून दिली. सई तू घालून दिली? भाऊ दे प्राप्ती दिदी ना, तू तिचं बस तिची पप्पीच घे निरा. ऐ बस बस गुरु, त्रास नाही देऊ दीदीला. गुरु उघडून दे ग त्याला, हे काही खाते पोरग, हे काही खाते. तिचे पतीचे केस ओढले. अरे 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 तिचे तिचे गाल नको थांबू गुरु, ते येणार नाही मग, तुझी फ्रेंड नाही बनणार ते. तर बाई पतीचे गालच ओढ. चॉकलेट छोटी चॉकलेट काढते, अर्धी तिला दे अर्धी ह्याला दे. मी देतो दे, मी देतो असं नाही करू, आपल्या दीदीला दे, मी फोडून देतो तिघांनाही बरोबर हे करतो. हा काय इथं बसली, मला बरं नाही, मला त्रास नाही देऊ, बस 2 मिनिटं. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत, मजेतच म्हणावं लागते नाही. आज आत्ता म्हणजे मी 8 वाजता उठली, काल जे झोपली मी दुपारपासून, तर आज 8 वाजता उठली, म्हणजे उठत होती मधात. ॲक्च्युली काल मैत्रिणीचा भाऊ आहे ना, तो वारला, लहानच होता, लहान म्हणजे तरी मला वाटतं 32-35 वर्षाचा असून तो बिमारीने वारला. आता आपली माझी बेस्ट फ्रेंड आहे, तुम्ही पाहिली आहे स्वाती तिचा, आता तिचा भाऊ काय आणि माझा भाऊ काय. काल सगळं त्याचं ते अंतिम संस्कार वगैरे ते झालं, तर ते सगळं ते डोक म्हणजे ते त्याचा चेहरा पाहून कसं तरीच वाटत होतं. आणि नंतर ते त्याला पण म्हणजे असं वेगळं वाटत होतं, एकदम रडच येत होता. तर ते रडणंही झालं आणि त्याच्यानंतर आंघोळ झाली. आंघोळ म्हणजे मी 3-4 दिवसांनी आंघोळ नव्हती केली, थोडंसं सर्दीने सर्दीमुळे चालू म्हणजे चालू द्या, पण काल आंघोळ केली तर डोक्यावरून पाणी घेतलं, तर ते थंड, ते रडणं, ते सगळं ते, आणि ते थोडंसं इमोशनल झाली होती, थोडंसं असं म्हणजे धक्क्यासारखं झालं होतं ते. तर इतकं डोकं पकडलं होतं माझं की खूपच. कालही काहीच नाही केलं मी, काल काल तुम्हाला तिकडेच गेला दिवस, मग काहीच नाही, हिच्या पप्पानेच बनवला छोटासा. आज पण मी झोपली, ते आत्ताच उठले 8 वाजता. हिच्या पप्पाने जेवायचं सगळं बाहेरूनच आणलं, लेकरं जेवले झोपले. मी आता थोडंसं बरं वाटून राहिलं, म्हटलं चला. खूप वाईट म्हणजे खूपच खराब वाटत होतं, म्हणजे विशेष म्हणजे तिच्या आईवडिलांना पाहून तर खूपच खराब वाटत होतं. आपण किती किती वाईट असते ना वडिलांसमोर लेकराचा मृत्यू होणं, खूपच. आता काय करावं, हिच्या पप्पा म्हणून हिच्या पप्पाला माहीत आहे मी खूप इमोशनल आहे म्हणून, ते म्हणते रश्मी जास्त विचार नको करू, आता त्या गोष्टी आता झाल्या तर काय करू शकतो म्हणते. तर राऊंड राऊंड कसं तरीच वाटून आलं, ते वेगळंच वाटून आलं. आपण आता आपलं पुढं तर जायच लागणार आहे, झालं ते झालं, आता बिचाराची आपल्याला शांती भेटो. आता जिथे कुठे त्याचा नवीन जन्म होईल त्याचं सुखाचा असू दे देवा. खूप त्याला बिमारीत खूप त्याला तडपला म्हणते तो, स्वाती सांगत होती. तर असं होतं, पण आज मग माझी माझं आज तुम्ही झोपलीच होती, ते डोकंच इतकं पकडून घेतलं होतं माझं. हिच पप्पा म्हणजे रश्मी विचार नको करू तू, जास्त विचार नको करू. म्हटलं विचार नाही करत तू, म्हणे ते काल पाहिलं म्हणे तुझ्या डोक्यात तेच चालू आहे म्हणे. आता काय बोलणार आहे आपण? पण आता आता तिच्या विचार तिच्या घरची आता हिंमत बांधू नये, आता काय करू शकते कोणी नाही काय. चला आता असं, आता आज काही नाही, आजचा दिवस असाच गेला माझा. आणि आता पाहू आता आता उद्या काय करणार आहे. व्हिडिओ काय व्हिडिओची लिंक लावा लागेल, व्हिडिओचं वगैरे पाहावं लागेल. आपली आता हेच आहे ना, आपण मजुरीच झाली, आपली व्हिडिओ टाकली म्हणजे मजुरीच झाली नाही काय एक प्रकारची. आता आपण आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझं ऑफिस दाखवलं होतं, आता मला वाटते परवाच्या व्हिडिओमध्ये आहे, वाटते ते 24 तारखेच्या व्हिडिओमध्ये आहे. हो 24 तारखेच्या माझं ते जुनं ऑफिस दाखवलं ना तुम्हाला, पार्ट टाईम जॉब करायची मी तिथे खूप तिथे, पण त्याही त्याही जागे ती जागा खूप माझ्या स्ट्रगलमध्ये म्हणजे सोबत होती. खूप तिथे आठवणी आहे, तिथे खूप अशा जुन्या आठवणी आहे भरपूर. आज आता काय बोलू काय नाही काही समजूनच नाही राहिलं, पण म्हटलं थोडंसं माइंड डायव्हर्ट करावं लागेल, एकदम डिस्टर्ब होऊन चालत नाही आहे की नाही. तर असं आहे,
तर काल माझ्या सईची असेंब्ली झाली, तुम्ही तुम्ही ऐकली ना तिने बोललेली, कशी बोलली काय बोलली ते सांगा मला. कालच्या ब्लॉगमध्ये तिच्या पप्पाने घेतली तिची असेंब्ली, कशी झाली कशी नाही सांगा मला. तर बस आज काहीच नाही, आज इथेच हा छोटासा ब्लॉग संपवून देते मी, कारण थोडंसं डिस्टर्ब सारखंच झालं आहे. पण असं उद्यापासून परत आपल्या कामाला लागायला लागणार आहे, तर जाईन मी उद्या उद्या किंवा परत स्वतीच्या घरी परत जाईन आणि भेटेन तिला आणि पाहू आता काय होते पुढे. तर चला इथे हा होता माझा छोटासा ब्लॉग, कसा वाटला कसा नाही, ॲक्च्युली ब्लॉगच नाही आहे हा, मनाच्या भावना आहे. तर खूप काही सांगा वाटते, पण साठी सांगता मी अजून रडून देईन, कारण लहानपणापासून त्याला पाहून होतो खूपच म्हणजे खरं वाटून आलं होतं. आता काय करता नाही, बस जाणाऱ्याला कोणी थांबू नाही शकत, गेलेला व्यक्ती परत आणू नाही शकत. तर असो चला इथेच संपवते मी हा व्हिडिओ, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.